नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे, येत्या काही तासातच तसेच आज रात्रीच्या दरम्यान जबरदस्त विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, तुरली या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी धोतीवाडा, कोंडाली, काटोल, नरखेड या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस. सावनेरकडे जोर कमी आहे, सावनेरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. सावनेर, उमरी, बडेगाव, पिछवा, वानेरा, कामठी हा जो सर्व परिसर आहे, या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे. विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस परशिवणीकडे देखील आपल्याला बघायला मिळू शकतो आहे. आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस. भंडारा, वारथी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बारशस्तोली, कंधारी तसेच दक्षिणेला या ठिकाणी उमरेड, खैरगाव, बिहोपूर, पवनी, गोथंगाव, अडियल हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता येत्या काही तासातच आपल्याला बघायला मिळू शकते. रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता गोंदियामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. विजांचा गडगडाट देखील जास्त राहील. गोंदिया, चांगझरी, तेरोरा, गोरेगाव, आमगाव, साक्रीतोळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. तर साकोली, देवरी, संग्रणी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितलं असता गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस. मारकासा, राजोळी तसंच आमगड चौकी हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये अवकाळी पाऊस आहे. तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकतोय. राजोळी, देसाईगंज, आरमोरी, मुरुमगाव, कापसीकडे अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते. गडचिरोली तसेच शिंदेवाही, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, गिरवाडा तसंच भांबरगड, रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. चंद्रपूरकडे बघितलं असता राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गुगस रोड, भाताळी, भद्रवती, मोहर्ली, कुटवाडा, चारोगाव, बेके, चिमूर, वरोरा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. वणीकायरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता येत्या काही तासातच तसेच दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते. रात्रीच्या दरम्यान पांढरकवडा, पेंढारी, पतनबोरी, गोमोत्री हा जो काही परिसर आहे, यवतमाळ जिल्ह्याचा, या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस राहील. तर परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी तसंच रोई, दिग्रस, दरवा हा जो सर्व परिसर आहे, लखेड, यवतमाळ, जोधमोहा, कलाम, बाबुळगाव, फलेगाव या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस या ठिकाणी देखील आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो. देवळी, कोल्हापूर, वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकत आहे. सेलू, तुळजापूर, बारबडी, जाम, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपुणे या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकत असून उत्तर भागाकडे लाडगड, वधुना, आर्वी, तेळगावष्टी, कारंजाकडे देखील पावसाची शक्यता आहे. अमरावतीमध्ये अमरावती, नांदगाव, मोझरी, आसेगाव हा जो सर्व परिसर आहे, सर्वत्र अवकाळी पाऊस राहील. तर या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तियापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा तसंच पातोरी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता. म्हसूळ, मालेगाव, वाशिम, रिठद, रिसोड तसंच मंगळूरपीर, कारंजा, खेडा या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस दुपारनंतर जबरदस्त स्वरूपात बघायला मिळू शकतोय. बुलढाणामध्ये लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा, देऊळगाव माही, सिंदखेड राजा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसंच बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, जळजामोद या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. जोर थोडा कमी आहे जळगाव जिल्ह्याकडे. धुळे जिल्ह्याकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. नंदुरबारकडे पावसाचा जोर कमी आहे. अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय. जोर कमी आहे. नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपात भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर नाशिकमध्ये थोडा कमी आहे, मात्र अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूर, रावरी, उडेगाव, अहिल्यादेवीनगर, काळा, जामखेड, पाथर्डी हा जो सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, अंशतः ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मांजर चाकणकडे अंशतः ढगाळ वातावरण, पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील, भाग बदलत पावसाची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे, तुरळक ठिकाणी होऊ शकतोय, पुणे सासवड लोणत फलटण बारामती साताराकडे जोर कमी आहे, उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय, सोलापूरमध्ये बघितलं असता आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय, भाग बदलत पावसाची शक्यता आहे, सांगली कोल्हापूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतोय सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये, तर सांगलीमध्ये बघितलं असता सांगली मालगाव देसिंग तसंच तासगाव आष्टा हा जो काही परिसर आहे, शिरळ इचलकरंजी शिरागुप्पी सदलगा हा जो सर्व परिसर आहे, जैनवाडी निपाणी चिकोडी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते, अथणी जत शंख कुचिनागज या सर्व परिसरामध्ये, आणि कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय आणि अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे, कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय, तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, सावंतवाडी आंबोली रामघाट बांदा तसंच बेडशी हा जो सर्व काही परिसर आहे, पारसेम अलरोमा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे, महापण वेंगुर्ला कुदळ तसंच मालवण वाईगणी पॉईप कासल कणकवली कुणकेश्वर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे, तर रत्नागिरीमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतोय रत्नागिरीमध्ये, आणि राजा या ठिकाणी रायगड जिल्ह्याकडे बघितलं असता रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे, उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान, मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय, पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये, तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय, तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे, ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकतोय, तर या ठिकाणी बघितलं असता धरणक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते, आणि मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदळ या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये, तर जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे बघितलं असता या ठिकाणी देखील तास तारगाव गोलापांगरी अंबडेश्वरनगर तानवाडी रमसगाव शोता या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे, बीड जिल्ह्याकडे बघितलं असता बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, बीड जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय, गेवराई माजलगाव बीड तसंच हाजो धारूर केजीएम चोसाळा या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे, अंबेजोगाईकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय, तर धाराशिवमध्ये बघितलं असता धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे, लातूर औसा आणि लंगा शोणपाल उदगीर अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील, अहमदपूर बाळापूरकडे जोर जास्त आहे, परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सेलू पाथरी परळी गंगाखेड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे, नांदेड वाघाळ जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो, नांदेड वाघाळ अर्धापूर मुखेड भोकर पेटुंबरी लोहाबुजुर्ग कवठा नरसी या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे, हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटी चोदा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो, हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता येत्या काही तासातच आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते, तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा, आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद जय महाराष्ट्र।